नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप लेक्चर सिरीजच्या सव्वीसाव्या व्हिडीओ लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत तर अपूर्णांकामध्ये समच्छेद अपूर्णांकाची बेरीज कशी करायची हे आपण आता पाहू अपूर्णांक म्हणजे काय ज्या पूर्णांकाचा छेद समान असतो त्यांना आपण समच्छेदा पूर्णांक असं म्हणतो इथं पाच छेद सात अधिक नऊ छेद सात याची आपल्याला बेरीज करायची तर या ठिकाणी पाच छेद सातचा छेद सात आहे आणि नऊ छेद सातचा पण छेद सातच आहे म्हणजे या दोन पूर्णांकाचे छेद समान आहेत म्हणून आपण त्यांना समच्छेदा पूर्णांक असं म्हणतो तर समच्छेदा पूर्णांकाची बेरीज करत असताना एक नियम लक्षात ठेवायचा फक्त अंशांची बेरीज करायची छेदाची बेरीज करायची नाही या ठिकाणी पाच हा अंश आहे या ठिकाणी नऊ हा अंश आहे तर पाच अधिक नऊ आणि छेदाच्या ठिकाणी सात ला सात तसंच राहील तर आपण आता बेरीज करू फक्त अंशाची बेरीज करायची पाच अधिक नऊ छेद सात सात अधिक सात करायचं नाही फक्त अंशाची बेरीज करायची पाच अधिक नऊ बरोबर चौदा छेद सात हे झालं आपलं उत्तर पुढचं एक्झाम्पल पाहू आता अकरा छेद तेरा अधिक नऊ छेद तेरा या ठिकाणी पण सेमच करायचंय आपल्याला छेदाची बेरीज करायची नाही फक्त अंशाची बेरीज करायची तर अकरा अधिक नऊ छेद तेराला तेरा तसंच घ्यायचं त्याच्यामध्ये बेरीज करायची नाही उत्तर येईल वीस छेद तेरा यानंतर आता दोन छेद सहा अधिक पाच छेद सहा अधिक तीन छेद सहा यांची बेरीज करायची तर या ठिकाणी पण हे तीनही अपूर्णांक समच्छेद आहेत त्यांचा छेद सहा आहे तर आपण काय करायचं फक्त अंशांची बेरीज करायची दोन अधिक पाच अधिक तीन दोन अधिक पाच सात सात अधिक तीन दहा म्हणजेच आपलं उत्तर काय येईल दहा छेद सहा सहा अधिक सहा अधिक सहा अशी बेरीज करायची नाही सहाला सहा जशाच तसंच राहील या ठ या ठिकाणी फक्त आपण अंशांची बेरीज केली आणि आपलं उत्तर आलं दहा छेद सहा त्यानंतर एक छेद दोन अधिक एक छेद दोन इथं पण समच्छेदा पूर्णांक आहेत फक्त अंशाची बेरीज करायची एक अधिक एक दोन म्हणजेच दोन छेद दोन हे झालं आपलं उत्तर जेव्हा एखाद्या पूर्णांकाचा अंश आणि छेद हा समान असतो म्हणजे सारखाच अंक किंवा संख्या असते तर त्याची किंमत किती येत असते एक दोनशे दोन, दोन म्हणजेच किती उत्तर येईल एक जर छेद एक दोन अधिक एकशे दोन याचं उत्तर पर्यायामध्ये दोनशे दोन, दोन किंवा एक दोन्हीपैकी कोणतं जरी दिलं तरी आपल्याला एक किंवा दोनशे दोन हे दोन्ही उत्तर बरोबर येणार आहेत यानंतर आपण आता समछेद अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ते पाहू वजाबाकी करत असताना पण नियम आहे की आपल्याला फक्त अंशाची वजाबाकी करायची छेदाची वजाबाकी करायची नाही छेद या ठिकाणी आठ आहे पंधरा छेद आठ वजा सात छेद आठ तर आठ वजा आठ करायचं नाही म्हणजे छेदाची वजाबाकी करायची नाही वजाबाकी कशाची करायची फक्त अंशांची वजाबाकी करायची तर इथं पंधरा वजा सात छेद आठ ला आठ तसंच राहील पंधरा वजा सात बरोबर आठ येईल छेद आठ लाट तसंच म्हणजेच आठ छेद आठ याची किंमत किती असते एक असते बरोबर एक आपल्याला पर्यायामध्ये आठ छेद आठ देतील किंवा एक देतील दोन्ही पर्याय बरोबर असतील पुढचं एक्झाम्पल पाहू पंचवीस छेद एकोणीस वजा चौदा छेद एकोणीस तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं फक्त अंशाची वजाबाकी करायची म्हणजे पंचवीस वजा चौदा छेद एकोणवीस 25 वाजा तर पंचवीस वजा चौदा बरोबर अकरा छेद एकोणीस हे झालं आपलं उत्तर यानंतर एकशे एकोणीस छेद सात वजा शंभर छेद सात तर आपण काय करायचं एकशे एकोणीस आणि शंभरची वजा बाकी करायची एकशे एकोणीस वजा शंभर किती एकोणीस छेद सातला सात तसंच राहील अशा प्रकारे आपण समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी करायची वजाबाकी करत असताना छेद सामान असला तर फक्त अंशांची वजाबाकी करायची छेद जसा तसाच राहील त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही आता आपण भिन्नछेदा या ठिकाणी एक छेद दोन अधिक एक छेद चार तर इथं आपल्याला तिरकस गुणाकारकडून कर उत्तर काढायचं आहे तर तिरकस गुणाकार कसा करायचा एक छेद दोन अधिक एक छेद चार तर आपण एक ने चार ला गुणायचं अधिक दोन ने एक ला गुणायचं आणि छेदामध्ये दोन ने चार ला म्हणजे छेदांचा गुणाकार करायचा छेदाचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी येईल आणि अंशामध्ये काय येईल एक गुणिले चार अधिक दोन गुणिले एक म्हणजे हा तिरकस गुणाकार होईल असा आणि त्यांची काय करायची बेरीज करायची तर ती कशी करायची आपण पाहू आता एक गुणिले चार एक गुणिले चार अधिक अधिक महत्वाचं आहे त्यानंतर दोन गुणिले एक दोन गुणिले एक आणि छेदामध्ये जे दोन्ही अपूर्णांकाचे छेद आहेत त्यांचा गुणाकार करायचा म्हणजेच दोन गुणिले चार येईल बरोबर आपलं उत्तर काय येईल एक गुणिले चार बरोबर चार अधिक दोन गुणिले एक बरोबर दोन चार अधिक दोन किती सहा दोन गुणिले चार बरोबर आठ म्हणजे आपलं उत्तर काय येईल सहा छेद आठ यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल पाहू तीन छेद पाच अधिक चार छेद सात या ठिकाणी पण आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची आणि जे छेद आहे त्या छेदांचा देखील गुणाकार करायचा तर आपण आता तीन ने सातला गुणू अधिक पाच ने चार ला गुणायचं आणि छेदाच्या ठिकाणी पाचने सात ला गुणायचं अशा प्रकारे आपण भिन्नछेदा पूर्णांकाची बेरीज करायची तर आता तीन गुणले सात अधिक पाच गुणले चार छेद पाच गुणले सात सात्रिक एकवीस अधिक पांचोक वीस छेद पासती पस्तीस म्हणजे आपलं उत्तर काय बरोबर एकवीस अधिक वीस किती एक्केचाळीस छेद पस्तीस हे आपलं उत्तर असेल तर आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये पण मध्ये आपण असंच करायचंय तिरकस गुणाकार करायचा दहा गुणिले पाच अधिक अकरा गुणिले दोन छेद अकरा गुणिले पाच अशा प्रकारे आपण हे सॉल्व करायचं दहा गुणिले पाच अधिक अकरा गुणिले दोन आणि छेदाच्या ठिकाणी काय करायचं दोन्ही छेदांचा गुणाकार करायचा म्हणजेच अकरा गुणिले पाच यांचा गुणाकार करायचा दहा पंचे पन्नास अधिक अकरा दोन्ही बावीस छेद अकरापाची पंचावन्न पन्नास अधिक बावीस किती बहात्तर छेद पंचावन्न हे झालं आपलं उत्तर अशा प्रकारे आपण भिन्न छेद पूर्णांची बेरीज केली यानंतर आपण भिन्न छेद पूर्णांकाची वजाबाकी करू वजाबाकी करत असताना पण आपल्याला सेम प्रोसेस करायची तिरकस गुणाकार करायचा फक्त बदल काय राहील या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी तिरकस गुणाकार केला आणि इथं बेरीज घेतली इथं पण बेरीज घेतली इथं पण बेरीज घेतली अशा प्रकारे आपण बेरीज करत असताना या दोघांच्या मध्ये जेव्हा तिरकस गुणाकार केला त्या दोघांच्या मध्ये काय घेतली होती बेरीज घेतली होती आता वजा बाकी आहे तर फक्त इथं चिन्ह बदलेल चिन्ह वजाबाकीच राहील तर अशा प्रकारे आपण आता वजा बाकी करू yeah. <laughs> तिरकस गुणाकार करायचा एक ने चार ला गुणायचं वजा दोन ने एक ला गुणायचं आणि खालच्या दोन्ही छेदांचा गुणाकार करायचा तर आता आपण एक, एक ने चार गुणू वजा वजाबाकी आहे त्यामुळे आपण इथं वजा चिन्ह दिलं याच्या आधी आपण अधिक चिन्ह घेतलं होतं एक गुणले चार वजा दोन गुणले एक छेद दोन गुणले चार बरोबर आपलं उत्तर किती येईल आता एक गुणले चार बरोबर चार वजा दोन गुणले एक बरोबर दोन छेद आठ बरोबर चार वजा दोन किती दोन छेद आठ हे येईल आपलं उत्तर यानंतर आता पुढचं एक्झाम्पल तीन छेद पाच वजा चार छेद सात इथं पण सेम करायचं आपल्याला तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार आपण कसा करू आता तीन गुणले सात वजा वजा महत्वाचा इथं बेरीज करायची नाही इथं वजाच लिहायचं कारण आपण वजा, वजा बाकी करतोय पाच गुणले पाच गुणिले चार तिरकस गुणाकार केला तीन गुणिले सात आणि वजा पाच गुणिले चार आणि छेदाच्या ठिकाणी पाच गुणले सात सात्रिक एकवीस वजा पांचोक वीस छेद पाच सत्ती पस्तीस आपलं उत्तर काय येईल एकवीस वजा वीस एक एक छेद पस्तीस हे आपलं उत्तर येईल यानंतर दहा छेद अकरा वजा दोन छेद पाच तर आता इथं पण काय करायचं तिरकस गुणाकार करायचा दहाने पाचला गुणायचं वजा अकरा आणि दोन ला गुणायचं आणि छेदाच्या ठिकाणी जे दोन्ही छेद आहेत अकरा आणि पाच यांचा गुणाकार करायचा इथं पण आपण गुणाकार केला होता तर आधी काय करायचं दहाने पाचला गुणायचं दहा गुणिले पाच वजा अकरा गुणिले दोन छेद छेदाच्या ठिकाणी काय करायचं दोन्हीही छेदांचा गुणाकार करायचा अकरा गुणिले पाच दहा पंचे पन्नास वजा अकरा दोन्ही बावीस छेद अकरा पाचि पंचावन्न पन्नास वजा बावीस किती येतं अठ्ठावीस छेद पंचावन्न अशा प्रकारे आपलं उत्तरील अठ्ठावीस छेद पंचावन्न तर आजच्या लेक्चरमध्ये आपण समच्छेदा पूर्णांकाची आणि भिन्नच्छेदा पूर्णांकाची आणि वजाबाकी पाहिलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील थँक्यू